नमस्कार शेतकरी मित्रांनो, आज आपण भेंडी बघण्याकरिता इथं आलेलो आहे। सर्वप्रथम मी तुम्हाला दादाचा परिचय करून देतो आणि हे गाव जे आहे याचा तालुका काय नरखेड, नरखेड तालुका आहे, जिल्हा नागपूर आहे। आज आपण कावेरी सीड कंपनीची 703 जी भेंडी आहे ही भेंडी बघण्याकरिता आलो आहे आणि आज दादाचा परिचय करून देतो। थोडंसं जोरात तुमचं नाव सांगाल। माझं नाव शेखर ज्ञानेश्वरराव राऊत, तालुका नरखेड, जिल्हा नागपूर। तर शेतकरी मित्रांनो, हे जिल्हा याचा नागपूर आहे, इथं आपण 703 भेंडी, आता 703 भेंडीबद्दल सगळ्यांना माहीत आहे। आज आपण इथे पीक पाणी कार्यक्रम ठेवला आहे, काही गावातून पण लोक हे भेंडी बघण्याकरता आलेलं आहे। तर सर्वप्रथम थोडं जवळ आपण त्यांना भेंडी दाखवून देऊ। दाखव साहेब, जरा हे कॅरेक्टर बघा या भेंडीचं। ऍक्च्युअली याला काय आहे की टिलर चांगले आलेले आहे, 1, 2, 3, 4, 5, 6 प्रकारचे टिलर्स आलेले आहे। आणि तुम्हाला माहित आहे की टिलर्स जेवढे जास्त येईल तेवढे भेंडीची संख्या जास्त निघते, कारण एका दाण्यापासून एक फांडा येणं आणि त्याला एक भेंडी लागणं त्याच्यापेक्षा जास्त जे जर लागत असेल तर एका वेळेस तुम्हाला एका दिवशी तुम्हाला 5-6 भेंड्या मिळते, कारण टिलर जास्त असल्यामुळे। हे बघा, ह्या टिलर्सला सुद्धा भेंडी आता इथं सुरू झालेली आहे, त्यामुळे एका दाण्यापासून त्यांना रोज नाही म्हटलं तरी 4 ते 5 भेंडी मिळू शकते। त्याच्यानंतर दुसरं तुम्ही एक बघा की भेंडीची क्वालिटी बघा, कलर एकदम छान डार्क ग्रीन आहे, त्याच्यानंतर लेन्थ चांगली आहे, पेन्सिल सारखी जे लेडी फिंगर म्हणतो आपण त्या टाईपची ही भेंडी आहे। तर तुम्हाला थोडंसं आता दादाकडनं अनुभव घेऊ। दादा, किती तोडे झाले याची? आता याचे 19 तोडे झालेले। कधीची लागवड आहे ही? 3 नोव्हेंबर 2023 ची लागवड आहे आणि तोडे किती म्हटलं? 19 तोडे झालेले आहे। तर कशी वाटली तुम्हाला भेंडी? आता भेंडी चांगली वाटली, म्हणजे इतर भेंड्यापेक्षा बेस्ट वाटली। आणि मार्केट रेट? मार्केट रेट चांगले आहे आणि खपायला पण लवकर खपली, लवकर विकला जाते। तर बघा शेतकरी मित्र, त्याचप्रमाणे आज काही इतर शेतकरी पण आपल्या सोबत। दादा, भेंडी कशी वाटली तुम्हाला? थोडं जोरात सांगा काका, इकडे कॅमेरा। इतर भेंड्या चांगली आहे। तर दादाचा थोडा परिचय करून देतो। यादानी पण आपली भेंडी लावलेली आहे, बरं है ना? तुमच्या शेतात कशी वाटली भेंडी? चांगली आहे। तर बघा शेतकरी मित्रांनो, जर तुम्हाला जर भेंडी हे पीक लावायचं असेल तर कावेरी सीड कंपनीचं 703 या वाहनाची तुम्ही निवड करा आणि आपल्या शेतामध्ये लावा, नक्की तुम्हाला चांगलं उत्पादन मिळेल आणि भरघोस तुमचं उत्पादन होईल, नफा वाढेल तुमचा। धन्यवाद।